ऐकवेळा दिवेलन देव खंडाऱ्याला वंदन करून मी दुर्गेश भोर तुम्हाला सर्वांचं मी ऐकवेमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीच आपण काही गडबडीच्या वेळेमध्ये असतो आणि ह्या वेळेला असा विचार येतो की कोणती तरी एकदम झटपडवणारी आणि चवीला एक नंबर लागणारी डिश पाहूया. तर अशीच एक आज आपण डिश पाहणार आहोत, अंड्याचा सुका मसाला. बघूया आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपल्याजवळ काय काय आहे. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 5 ते 6 उकडलेली अंडी, 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2.5 चमचे आलं लसणाचं कूट, 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे भाजलेलं जिऱ्याचं कूट, 3 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा हळद, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 बारीक चिरलेले टोमॅटो आणि चवीनुसार मीठ. खात्री आहे आपण नेहमीप्रमाणे साहित्य व्यवस्थित नोट करून घेतले असेल. तर आपण लगेचच बनवायला घेऊया अंड्याचा सुका मसाला. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्या आणि त्यानंतर ही अंडी एक एक करून या तेलामध्ये सोडा. आता या अंड्यावरती चिमूटभर हळद टाका. मिक्स करून घ्यायचे. हळद टाकल्याच्या नंतर हलकासा थोडासा आपल्याला कोळी मसाला टाकायचा याच्यावरती आणि थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे. परतून घ्यायचे. साधारण हलक्या लाल रंगापर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहेत. आपले अंडे आता परतून झालेले आहेत, त्यांना आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एका कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल टाकून चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि तेल तापल्याच्या नंतर आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. कांदा आपल्याला थोडा तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यात आपण बारीक चिरलेली मिरची टाकणार आहोत. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. मिरची टाकून झाल्याच्या नंतर 2 ते 2.5 चमचे आलं लसणाचं कूट टाकायचं आपल्याला. सर्व मिश्रण परतून घेऊया. थोडंसं एक आपल्याला 2 ते 3 मिनटं सतत परतत राहायचं आहे जेणेकरून आपली जी आलं लसणाची कूट आहे ही थोडीशी हलका रंगापर्यंत लालसर होईल. आपलं आलं लसूण या कांद्यामध्ये चांगलं परतून झालेलं आहे. आता यात आपण टोमॅटो टाकूया. मी इथे 3 लहान टोमॅटो घेतलेले आहेत कापून बारीक. टोमॅटो आपल्याला पूर्ण या मिश्रणामध्ये एकदम सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत, एकदम विरघळून द्यायचे आहेत. आपले टोमॅटो आता चांगलेपणे विरघळलेले आहेत या मसाल्यामध्ये. आता आपण यात 1 चमचा हळद टाकूया, 3 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. जे आपला मसाला आणि
हळद या पूर्ण टमाटर मध्ये पूर्ण लागून जाईल। आता यामध्ये आपल्याला जे आपण अगोदर फ्राई करून घेतलेली अंडी होती ते एक एक करून यात सोडायचे आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत साधारण अर्धी वाटी। आता यामध्ये जी आपण कसुरी मेथी घेतलेली आहे ती घेणार आहोत आणि ही थोडी आपल्याला अशी कुस्करून टाकायची आहे। आता जो भाजलेला जिऱ्याचा कूट आहे तो आपण यात टाकणार आहोत साधारण 2 चमचे। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिश्रण परतून घेऊया। आता सर्वात शेवटी आपण यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकणार आहोत। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता साधारण अर्धी वाटीभर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनटं आपल्याला याला वाफ काढायची आहे। त्यानंतर आपलं अंड्याचा सुका मसाला पूर्णपणे तयार। बघूया झालं की नाही। वा, अंड्याचा सुका मसाला आता पूर्णपणे तयार झालेला आहे। मी आता याला एका मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेतो आणि गरमागरम सर्व्ह करून घेतो। मग आहे की नाही साधी सोपी आणि झटपट रेसिपी। तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा। तुम्ही आपल्या ह्या रेसिपी जर पाहिल्या नसतील तर आजच पाहून घ्या आणि घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा। अशाच एका छानशा रेसिपीसह पुन्हा भेटूया। तोपर्यंत